की वयस्कर आजोबा सगळे तसे आवडीने खातात डाळ खिचडी। नमस्कार, मी स्नेहा, परब किचन मध्ये आपले स्वागत। आज आपण पाहतोय डाळ खिचडी। गृहिणींना हलकासा असा आहार संध्याकाळच्या वेळेस झालाच पाहिजे। कोणाला ताप असेल, कधी कोणाला मळमळ होत असेल किंवा आजारी माणूस असेल तर पटकन असा झटपसटा होणारा डाळ खिचडी आहार आपण आज परब किचन मध्ये पाहतोय। आम्ही बासमती तुकडा तांदूळ घेतलाय खिचडी करता। हा 1/2 किलो तांदूळ आहे। तुम्ही घरात असेल तोही तांदूळ खाऊ शकता, कोलम असो, आंबा, मोहर, इंद्रायणी, कोणताही तांदूळ तुम्ही खाऊ शकता। वाटीच्या साह्याने मी ह्या 3 डाळी घेतल्या आहेत, त्याही 1/2 किलोच होतात। मी तुम्हाला दाखवते तुरीची डाळ, मूग डाळ आणि लाल मसूर डाळ। मी लाल मसूर डाळ मुद्दामून घेतली, याची टेस्ट छानच लागते म्हणून मी घेतली आणि ही शिजतेही छान मऊसूत। तुम्ही नुसत्या मुगाच्या डाळीची सुद्धा खिचडी करू शकता। जेवढे तांदूळ तेवढ्या मी डाळी घेतल्या आहेत। वाटीच्या साह्याने ही सुद्धा 1/2 किलो डाळ झालेली आहे। डाळ खिचडी त्यासाठीच म्हणतात, डाळीचंही प्रमाण आपण सेम घ्यायचं आहे। तुम्ही जास्त कमी करू शकता तांदळाचं प्रमाण, पण डाळ आपण सेमच घ्यायची आहे। धुवून झाल्यावर आपल्याला हे 10 मिनिटं भिजत घालायचे आहेत। नाही भिजत घातले तरी, डायरेक्ट कोंडीनं घातलं तरी चालेल। आपण आता हे 3 वेळा धुवून घेतलंय। आताही आपण 10 मिनिटांसाठी भिजत ठेवूया। फोडणी करता मी गॅस ऑन करते, त्यावर मी कुकर ठेवलाय। आपण खिचडी 2 वेळा फोडणीला घालणार आहोत, पण काही लोक काय करतात, खिचडी डाळ आणि तांदूळ आधी कुकरमध्ये शिजून घेतात आणि नंतर फोडणी घालतात आणि परत त्याच्यावर फोडणी देतात लाल मिरचीची। मी तसं नाही करणार आहे, मी डायरेक्ट फोडणीला घालणार आहे आणि नंतर त्याच्यावर तुपाची खमंग फोडणी देणार आहे। फोडणी करता मी तेल घालते, 1 चमचा मोठा भरून तेल घालते। याच्यामध्ये थोडंसं आपण तूपही घालू शकतो, मी थोड्या वेळानंतर घालणार आहे। आधी मी तेलच घालते 1 चमचा। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, कढीपत्ता आणि लसूण मी हा 10-12 पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत, तोही घालते। आलं घेतलं आहे थोडंसं, 1/2 इंच किसून घेतलं आहे तेही मी घालते। हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले आहेत मी, बारीकही चिरून घालू शकता, मोठेही घालू शकता। गॅस मी आता बारीक केलेलं आहे, लसूण थोडासा गोल्डन ब्राऊन होत आला आहे। आता ह्यावर आपण कांदा घालून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा नाही घातलात तरी चालेल, ज्याला आवडतो त्याने घालावा। कांद्यानेही थोडा रंग बदलला की ह्यात आपण टॅमॅटो घालून घेणार आहोत। एक अख्खा मोठा टॅमॅटो चिरला आहे। खिचडीमध्ये टॅमॅटोची चव छान लागते। हा या फोडणीमध्ये छान मऊसूत शिजला पाहिजे। आपण गॅस बारीक केलेला आहे। आता ह्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद, 2 चिमटे आपण हिंग घालतो आहे। हिंग कोणाकोणाला आवडत नाही, पण हिंग घातल्याने आपल्या पोटालाही चांगला असतो, गॅस होत नाही आणि लहान मुलांच्या पोटालाही खूप आराम पडतो, त्यामुळे खिचडीत हिंग जरूर घालावा। 1 चमचा लाल तिखट घालते मी। तुमच्या आवडीनुसार तुम्ही नाही घातलं तरी चालेल। अगदीच आजारी माणूस असेल आणि त्याचं तोंड वगैरे आलं असेल तर त्यांनी मिरची किंवा लाल तिखटाचा वापर नाही केला तरी चालते, तशी खिचडी छान लागते आपली। टॅमॅटो आपला छान मऊसूत शिजलेला आहे, तेलामध्ये छान तो मऊ झालेला आहे। मी 1 चमचा तूप घालते, ह्याने आपल्या खिचडीला छान चव येते। काही लोक बटरही वापरतात त्याच्यामध्ये, बटरही छान लागतो, छान चव येते खिचडीला। आता आपण तुपाचा वापर, जेव्हा आपली खिचडी तयार होईल तेव्हा आपण परत एकदा फोडणी देणार लाल मिरचीची, तेव्हासुद्धा तुपाचा वापर आपण करणार आहोत। आता आपण या फोडणीवर डाळ आणि तांदूळ जो भिजत ठेवला होता आपण 10 मिनिटं, तो घालूया। फोडणीमध्ये आता हा तांदूळ आणि डाळ आपण छान मिक्स करून घेऊया। फोडणीला आपण गॅस बारीक केला होता, आता मी गॅस मोठा केलाय। आता हा छान परतून घेऊया आणि ह्यामध्ये आपण आता 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतलेली, तशा 2 वाट्या झाल्या। आता आपण त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचंय, म्हणजे 6 वाट्या पाणी घालायचं आहे खिचडीमध्ये आपल्याला। म्हणून तुम्ही खिचडी करायची असेल तर तुम्ही भांडं किंवा कुकर काही घ्याल ते जरा मोठ्या साईजचंच घ्या, जेणेकरून आपलं खिचडी त्यात व्यवस्थित येईल। आता ही 6वी वाटी पाणी पुन्हा आपण असं छान ढवून घेऊया। साईडची पूर्ण डाळ तांदूळ आतमध्ये घेतले आहेत पाण्यामध्ये। आता ह्यामध्ये आपण मीठ घालूया। खिचडीमध्ये आता मी 2 चमचे मीठ घालून घेते, चवीनुसार।
तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. कुठलाही पेशंट असेल त्याला मीठ कमी खायला सांगितलं आहे, त्यांनी मीठही कमी करू शकतो आपण. किंचित थोडीशी साखर अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी, ही सुद्धा आपण कमी जास्त किंवा नाही घातले तरी चालेल, ज्याला त्याला आवडत असेल तशी. आता आपण याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. आपल्या 3 शिट्या झाल्या आहेत, प्रेशरही बऱ्यापैकी निघून गेलंय. आता आपण पाहूया आपली खिचडी कितपत शिजली आहे. छान अशी मऊसूत शिजली आहे. आता ही आपल्याला थोडी दाटसर वाटते, त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया. थंड पाणी नाही घालायचं. त्यामध्ये मी 1 ग्लास तरी गरम पाणी घालते. तुम्हाला अशीच हवी असेल तर ताकासोबत तुम्ही खाऊ शकता. आता आपण हा कुकर पुन्हा गॅसवर ठेवूया. पाणी घातल्यामुळे जर असं शिजून घेऊया. थोडंसं गॅस पेटवून खिचडी जरा शिजत ठेवली आहे, तोपर्यंत आपण तिथे फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी फोडणीचं पात्र घेतलंय. यामध्ये मी 1 चमचा तूप घेतलाय. तूप तापलंय आपलं, मी गॅस बंद करते. आता ह्यामध्ये मी जिरं घालून घेते 1 चमचा. थोडस लाल तिखट, जो तडकाही नाही तुम्ही आता या खिचडीवर घालून घेते. तडका दिल्यावर इतका छान सुगंध सुटलाय ना की कधी खिचडी खायला बसते, अगदी मस्त छान. आता आपण शेवटला गार्निशिंगला कोथिंबीर घालतोय. आपली खिचडी तयार आहे. घरात कोणी आजारी असेल तर असा हलकासा आहार आई नक्की बनवते, तसाच तुम्ही हा आहार नक्की बनवा. दाल खिचडी आणि हो परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आनंदी राहा, नेहमी खात राहा आणि परब किचन पाहत राहा.